नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एमपीसी चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील थंड हवेचे ठिकाणे राज्यवाईज पाहणार आहोत। सो इम्पॉर्टन्स लेक्चर आहे, यावरती प्रश्न एकतरी विचारला जातो परीक्षेमध्ये। सो लेक्चर पूर्ण पहा विद्यार्थी मित्रांनो, स्किप न करता। सो लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल स्टडी एमपीसी, तर स्टडी एमपीसी शेजारी दिसणाऱ्या सबस्क्राईब नावाचे जे लाल बटन आहे त्याला क्लिक करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे लेक्चरचे अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल। सो आपण लेक्चरला सुरुवात करू। सुरुवातीला आपण लडाख केंद्रशासित प्रदेशातील थंड हवेचे ठिकाणे पाहू, ज्यामध्ये लेह, द्रास आणि कारगिल ही तीन थंड हवेचे ठिकाणे लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये आहेत। जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम ही तीन महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे आहेत। श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम, ओके। त्यानंतर हिमाचल प्रदेशामधील मनाली, शिमला, कुलू, डलौसी, चैल, धर्मशाळा इत्यादी महत्त्वाची ही हिमाचल प्रदेशातील थंड हवेची ठिकाणी आहेत। मनाली, शिमला, कुलू, डलौसी, चैल आणि धर्मशाळा। उत्तराखंड राज्यातील रानीखेत, नैनिताल, अल्मोडा, मसुरी हे महत्त्वपूर्ण अशी थंड हवेची ठिकाणे उत्तराखंड राज्यातील आहेत। कोणकोणती? रानीखेत, नैनिताल, अल्मोडा आणि मसुरी। त्यानंतर हरियाणा राज्यातील मोरणी हे थंड हवेचे ठिकाण महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर राजस्थान राज्यातील माउंट आबू हे महत्त्वपूर्ण असं थंड हवेचे ठिकाण आहे। उत्तर प्रदेश राज्यातील कौसाणी हे महत्त्वपूर्ण थंड हवेचे ठिकाण, कौसाणी हे उत्तर प्रदेश राज्यातील आहे। मध्य प्रदेश राज्यातील पंचमढी, अमरकंठ ही दोन महत्त्वपूर्ण थंड हवेचे ठिकाणे मध्य प्रदेश राज्यातील आहेत। पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग आणि कॉलिपॉंग ही महत्त्वपूर्ण दोन ठिकाणे पश्चिम बंगाल राज्यातील थंड हवेचे ठिकाणे आहेत। मेघालय राज्यातील शिलाँग, मणिपूर राज्यातील उखरूल ही महत्त्वपूर्ण अशी ईशान्य भारतातील दोन राज्यातील महत्त्वपूर्ण थंड हवेचे ठिकाण आहे। शिलाँग, मेघालय, उखरूल आहे, मणिपूर। त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील आपल्या राज्यातील महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळा, खंडाळा, आंबोळी इत्यादी महत्त्वपूर्ण अशी ही थंड हवेची ठिकाणं आहेत। इतर अजून महत्त्वपूर्ण अशी लहान लहान थंड हवेची ठिकाणं आहे, मी एका लेक्चरमध्ये महाराष्ट्र भूगोल या सिरीजमध्ये महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण या लेक्चरमध्ये मी पूर्ण डिटेल्समध्ये कवर केलेले आहे। जर ते लेक्चर पाहिलं नसेल तर पाहून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आय बटनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानंतर कर्नाटक राज्यातील केमानगुंडी, जोग, पुष्पगिरी, नंदी हिल, मडकगिरी, राकारा इत्यादी कर्नाटक राज्यातील ही थंड हवेचे ठिकाणं आहेत। त्यानंतर ओडिशा राज्यातील कोरापेट, फुलबनी, महेंद्रगिरी, टेन्सा, दारिंगबडी, किरबुल ही ओडिशा राज्यातील महत्त्वपूर्ण थंड हवेची ठिकाणे आहेत, ओके। त्यानंतर आंध्र प्रदेशातील अराक व्हॅली, चिंतापल्ली, लंबासिंगी, पापी हिल, श्रीशैलम, तिरुमला ही महत्त्वपूर्ण थंड हवेचे ठिकाणे आहेत, आंध्र प्रदेश राज्यातील आहेत। तामिळनाडू राज्यातील कुन्नूर, उटी, कोडाईकॅनल, यरकाउंड, येलगिरी ही महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत, ती तामिळनाडू राज्यातील थंड हवेचे ठिकाणे आहेत। केरळ राज्यातील पहा मुन्नार, राणीपुरम, पोनमुडी, पैथलमाला इत्यादी महत्त्वपूर्ण थंड हवेची ठिकाणे केरळ राज्यातील आहेत, ओके। सो स्टेट वाईज आपण थंड हवेची ठिकाणे पाहिलेली आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांना सुद्धा उपलब्ध होईल। येणाऱ्या प्रत्येक लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारच्या लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल। तुर्तास आपण इथं संभू, भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये।